नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यामधील आसाई विधानसभा मतदारसंघ. तो विधानसभा मतदारसंघ येणाऱ्या 2024 विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त चर्चेला राहू शकतो तो साहजिकच विधानसभा मतदारसंघामध्ये येवला. नाशिक जिल्ह्यातील येवला विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणारे छगन भुजबळ साहेब येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत होतील का, त्याबद्दल आपण राजकीय विश्लेषण पाहणार आहोत. मी ज्योतिबा, आपण पाहत आहात अप्पा 24 महाराष्ट्र. मित्रांनो, गेल्या वर्षभरांपूर्वीपासून मनोज तरांगी विरुद्ध छगन भुजबळ असा वाद महाराष्ट्राने पाहिला, ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद पाहायला गेला. मनोज तरांगे पाटील यांचं आव्हान, तसेच छगन भुजबळ यांचं प्रति आव्हान हे महाराष्ट्राने पाहिले गेले. मनोज तरांगे पाटील यांचं भीम गर्जना अशी आहे की जो नेता मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यास विरोध करतो त्या नेत्याला काही पण करून फाडा आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये पाठवू नका, त्याला प्रति आव्हान म्हणून छगन भुजबळ यांनी सुद्धा मनोज तरांगे पाटील यांना आव्हान केले की तुम्ही स्वतः येऊन माझ्या विधानसभा निवडणुकीमध्ये उभे राहा. मित्रांनो, हे खरंच अत्यंत घातक वक्तव्य आहे मित्रांनो. कारण का मित्रांनो, इंदिरा गांधी असतील असे अनेक भले नेते जनतेच्या समोर टिकले नाहीत मित्रांनो. त्यामुळे महाराष्ट्राचे असे अनेक नेते पाहिले असतील, त्या नेत्यांना सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेने नाकारलेला आहे. परंतु छगन भुजबळ साहेबांचा जर इतिहास जर पाहायला गेला, 1991 साली 66 ते 1991 पर्यंत शिवसेनेचे नेते असणारे छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणासाठी शिवसेनेचा त्याग केला आणि काँग्रेसमध्ये पदार्पण केले. त्यानंतर 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आणि शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सोबत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पक्ष वाढवण्यासाठी, विस्तार करण्यासाठी छगन भुजबळ यांनी प्रयत्न केले. मित्रांनो, एक छोटस व्यक्तिमत्व असणार नाशिक जिल्ह्यातून मुंबई या ठिकाणी येतं आणि मुंबईच्या महानगरपालिकेचं महापौर होत, तसेच सलग 6 टर्म आमदारकी विधानसभेची, तसे विधान परिषदेची 10 वर्ष असा एवढा मोठा अनुभव आहे मित्रांनो. 1996 ते 2004 पर्यंत विधान परिषदेचे सदस्य असणारे छगन भुजबळ, त्यानंतर 2004 ते 2024 पर्यंत येवला विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत असणारे छगन भुजबळ हे सहजासहजी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभूत होणार नाही. याचं कारण का मित्रांनो, 2004 साली येवला विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या दोन नेत्यांची टक्कर झाली, राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ होते आणि दुसऱ्या बाजूला कल्याणराव पाटील हे शिवसेनेचे नेते होते मित्रांनो, एकमेकांची टक्कर झाली आणि त्या जवळपास 36,000 मताने पराभव करणारे छगन भुजबळ हे नेते आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर 2009 साली त्या ठिकाणी माणिकराव पाटील असतील, त्यांचा सुद्धा मोठ्या फरकाने पराभव केला. त्यानंतर 2014 ची आणि 2019 ची लढाई त्यांच्याबरोबर त्यांच्या विरुद्ध असणारे संभाजी पवार यांना सुद्धा जवळपास 50,000 ते 55,000 मताने पराभव करणारे छगन भुजबळ हे येवला विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात मित्रांनो. परंतु जर सामाजिक परिस्थिती जर पाहिली गेली, तर येवला विधानसभा मतदारसंघामध्ये मराठा समाज असेल, वंजारी असेल, धनगर असेल, माळी असेल, हे समाज मुख्य समाज आहे मित्रांनो. जर मनोज तरांगे पाटील यांना छगन भुजबळ यांचा पराभव जर करायचा असेल, मराठा समाजाबरोबर धनगर समाज तसेच वंजारी समाज सोबत घेऊन एक गट्टा उमेदवार जर दिला गेला, तरच छगन भुजबळ यांचा पराभव होऊ शकतो मित्रांनो. परंतु आता जर वातावरण जर पाहिलं गेलं, ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरांपासून चालू आहे मित्रांनो. त्यामुळे धनगर समाज असेल, वंजारी समाज असेल, माळी समाज असेल, हे जास्त प्रमाणामध्ये छगन भुजबळ साहेब यांना पाठिंबा देऊ शकतात मित्रांनो. आणि 10-15% मराठा समाज सुद्धा विकासाच्या मुद्द्यावर
छगन भुजबळ साहेबांना पाठिंबा देऊ शकतात. त्यामुळे छगन भुजबळ यांना हरवणं जितकं वाटतं तितकं सोपं नाही, परंतु हा राजकारणामध्ये काही पण होऊ शकतं, कारण ही लोकशाही आहे, जनतेच्या हातामध्ये निवडणूक असते मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला काय वाटते, खरंच छगन भुजबळ विरुद्ध असणारे संभाजी पवार यांची जर थेट लढत झाली तर कोणता उमेदवार त्या ठिकाणी निवडून येऊ शकतो? आणि खरंच मनोज रांगे पाटील यांना आव्हान दे छगन भुजबळ यांना आव्हान दिलं ते साध्य होईल का, त्याबद्दल पण आपण कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा. जर आपलं जर चॅनल आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.